नमस्कार, आरबीएम न्यूज महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहित बंडगर. आरबीएम न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा व राहा आमच्याशी जोडून प्रत्येक ताज्या अपडेट पाहण्यासाठी. आरबीएम न्यूज महाराष्ट्र, आवाज आपल्या हक्काचा. आरबीएम न्यूज महाराष्ट्र. लहान पोरं एवढे उडले असतात, ते बिबट्याच्या टप्प्यात येतात. माणसं येत नाहीत, पण लेकर बिबट्याच्या टप्प्यात येतात. आम्ही ज्यावेळेस याला होतो का, आता पाथर्डी चिसगावला जे प्रकरण झाले, तर त्या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस होतो का, तर त्या ठिकाणी आम्हाला हेच निदर्शनास आलं. ते तर फार फॉरेस्टच्या जवळचा भाग आहे आणि गेलं पकडून नेला सगळ्या गोष्टी. आता म्हणजे आता इथं कुठंतरी माग असणं अपेक्षित होता, कुठंतरी त्याचं वजन जेवढं असतं की त्याचा माग 100% कुठं ना कुठं आढळतं. तरी सुद्धा सतर्कता म्हणून शेतामध्ये एकटे यायचं नाही. शेतामध्ये येत असताना मोबाईलवर कायम गाणे लावायचे, लावून असं झाडाला कुठंतरी लावून ठेवायचं. आवाजांना बिबट्या थांबत नाही. त्यांना त्यांच्या सुद्धा, कारण तो एकदम लाजाळू प्राणी आहे, तो कधीही चुकूनही अटॅक करत नाही, कधीच नाही. जेव्हा त्याचं भक्ष, त्याचं खाणं, त्याचा संध्याकाळचा टाईम असतो बाहेर फिरायचा आणि खाण्याचा, दिवसा फक्त आराम करायला असतो. तसं असाल जेव्हा तुम्हाला, माझा नंबर घ्या, 90-11-57-33-55. जेव्हा कधी तुम्हाला काही जरी बिबट्याबद्दल दिसलं तर फोटो काढायचा. फोटो कसा काढायचा, त्याच्या बाजूला पेन ठेवायचा, पेन आणि पेन ठेवून आणि त्याचा फोटो काढायचा. म्हणजे आपल्याला फोटो काढणं, त्याची आम्हाला नेमकी साईज किती येते लक्षात येते. आम्हाला साधा फोटो काढा, आपण किती झूम करा, ते मोठा केवढा आहे, लहान केवढा आहे कळत नाही. बाजूला पेन ठेवायचा आणि फोटो काढायचा एकदम त्या रीतीनं. आणि ज्या, जसं की आता जे फोटो दाखवले, त्या कुत्र्याचा माग जो असतो, त्याचे दोन समोरचे नख ऑलरेडी दिसतात, बिबट्याचं कधीच नख दिसत नाही. कारण ज्यावेळेस तो भक्ष्याची शिकारीला ज्यावेळेस ते मेल्याच्या नंतर त्याला ते काढण्यासाठी, फाडण्यासाठी फक्त ते नख बाहेर काढतं, अदरवाईज कधीच काढत नाही. त्या हिशोबानं आजूबाजूच्या सगळ्या लोकांना एक सतर्क म्हणून एक सांगा की जर आढळला, काय आढळला, तर मला कधीही अर्ध्या रात्री फोन करा. काही जरी वाटलं सर असं सापडलं किंवा आढळलं दिसलं आणि माग दिसले, आता आमचं कसं आहे की माग दिसले की त्याची आम्ही दिशा सांगू शकतो. त्याचं जिओटॅग लोकेशन घेऊन आम्ही तिथून तो गेला कुणीकडं, त्याचं नेमकं काय आहे ते. म्हणजे आता आम्ही जेव्हा थेरगावला याला गेलो, कुठं केकत जळगाव गेलो, मुरमा गेलो, कोळीबोडखा गेलो, त्याच्यानंतर परत इथं आलो, त्याच्यानंतर आणखी एखादा फोन आला साहेब आम्हाला तिथं दिसून राहिला. टायमिंग एकच हो राहिली. म्हणजे कुठं ना कुठं आहे असं आपण म्हणत नाही की म्हणजे नाही असं आपण म्हणत नाही, कारण की शक्यता ना करता येत नाही. कारण इथले जवळपास एवढे बिबटे नेले सुद्धा, त्याचा सेन्स ऑर्गन्स एवढा भारी असतो. आपण शेतकरी आहेत, तुम्ही तुमचं जनावर समजा एखाद्या डोंगरात घेऊन जा. डोंगरात घेऊन गेल्याच्या नंतर त्याला संध्याकाळी तिकडून तिकडे जर एखादा चोर जरी आला, त्याला तिकडून घेऊन जात असं जात नाही, बरोबर खुट्याला येते. हो, तसं इथलं जनावर जेव्हा आपण कुठे सोडलं तेव्हा असं त्यांचे सेन्स ऑर्गन्स एवढे स्ट्रॉंग असतात. तर त्या हिशोबानं फक्त एक सतर्क राहून, गावामध्ये फक्त संध्याकाळच्या दरम्यान एक फटाके वाजवायची, ती फटाक्याची मशीन आहे ना, ठीक आहे, ते वाजवा. आवाजाला तो घाबरतो, बॅटऱ्यासोबत राहू द्या. शेतात आल्याच्या नंतर एकटे जर असाल पाणी द्यायला, तर घुंगऱ्याची काठी असते का, काठीला घुंगरू बांधायची आणि मोबाईलवर गाणे कायम चालू राहू द्यायचे. दोघं जण असतील तर गप्पा मारत बसायचं, आणि बसल्यानंतरच त्याच्या उंचीच्या टप्प्यात येतो. आपण उभं टाकल्याच्या नंतर संध्याकाळी शक्यतो पोरायला, लहान पोरायला शेतात घेऊन जायचं नाही. तेवढं हे करा, चालतंय सर. शक्यतो माणसावर अटॅक करीत नसेल, करतच नाही माणसावर अटॅक, करीतच नाही माणसावर. ज्यावेळेस माणसावर अटॅक कधी होतो, ज्यावेळेस बसलं, बसल्यानंतर त्याला काय वाटतं, हे चतुष्पाद प्राणी आहे. म्हणजे हा, आणि गळ्यामध्ये ना असं रुमाल टाकायचा, रुमाल हे गळा जो आहे, गळा ह्या गळ्यामध्ये रुमाल टाकायचा. कारण की मेंदूला रक्त पुरवठा होणाऱ्या ज्या नसा आहेत आपल्या, इथं काय अटॅक फक्त तो इथं करतो पहिल्यांदा. आपला पाय तुटला, हात तुटला, आपण वाचतो, परंतु इथं जर नरडा आणि हे भाग धोक्याचा आणि खालचा धडाचा हा जो भाग आहे, हा सर्वात सेन्सिटिव्ह भाग आहे, सगळ्यात नाजूक भाग आहे. त्याला जरा जरी वरकंडा बसला तर हे भाग हे होतो, त्याची अटॅकिंग पॉवरच इथं असते. तर त्याच्यामध्ये गळ्यामध्ये आपण मफलर बांधून शेतामध्ये काम करायचं, आणि त्याला एकदा जर हे लागलं, मास न लागता जर समजा कपडा लागला, तर अटॅक करत नाही. तर त्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तुमच्यामध्ये पण आलेलं असेल तर 90-11-57-33-55. मी वन परिमंडळ अधिकारी आडूळ आहे, माझ्याकडे सर्व पैठण तालुका आहे. तर तुम्हाला जिथं कुठं काय वाटलं तर तेव्हा आठवणीनं सांगा. म्हणजे आपल्याला ते त्या एकदा आम्हाला जर लक्षात आलं तर त्याची रितसर परवानगी घ्यावी लागते. जर आता जसं आता मी इथं आलो, इथं आलो म्हणल्याच्या नंतर काही लगे लगे काही त्याच्या कानाला धरून काय पकडून देणार असल्या म्हणून नाही. तो अनुसूची एकचा प्राणी आहे,
आणि जेव्हा त्याचे आम्हाला रिपोर्ट जेव्हा आम्ही वरिष्ठांना करतो की अशाशा रीतीने आम्हाला दृढ सहवे पुरवावे लागतात. म्हणजे जसं की माग भेटला, तिथला काहीतरी किल झाल्या, काही जनावर म्हणजे शेळ्या मारल्यात, बकऱ्या मारल्यात, घरापर्यंत आला आहे, तिथपर्यंत मागोवा जर आम्हाला दिसला तर आम्ही त्या रीतीनं वरिष्ठांना रिपोर्ट केल्यानंतर नागपूरहून त्याची म्हणजे परवानगी दिली गेली त्याला म्हणजे हे करण्याची. ते आल्यानंतरच बाकीची पुढची कारवाई चालू होते. म्हणजे जरी आता समजा आता याच्या बाजूला इथं जरी आता दिसला फक्त आम्ही पाहू शकतो त्याचा रिपोर्ट लेखी करू शकतो. अशी गोष्ट आहे कारण ते अनुसूची एकचा प्राणी आहे. काय असेल नक्की कळवा मला. चालेल, ओके, थँक्यू.